नमस्कार सर्वांना, रसिका फ्लेवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता काही दिवसातच आपल्या गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपण रोज त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी प्रसादासाठी काही पदार्थ करत असतो. आज त्यातलाच एक पदार्थ आपण करणार आहोत, रवा नारळाचे मोदक. अगदी 10 मिनिटात झटपट होणारे मोदक आहेत हे, जे आपल्या गणपती बाप्पासाठी आपण नैवेद्यासाठी करू शकतो. तर असे हे गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आज आपण झटपट कसे पद्धतीने करायचे हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण कंडेन्स मिल्क तयार करून घेणार आहोत. त्याआधी मी 1 कप मिल्क पावडर वापरलेली आहे. इथे 1 कप अर्धा कप मी इथं शुगर पावडर ॲड केलेली आहे. हे थोडं मी मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी 1/2 कप कोमट पाणी हळूहळू ॲड करत जाणार आहे. जर 1/2 कप पाणी वापरल्यानंतरही तुमचं मिक्सरचं घट्ट असेल तर तुम्ही थोडं पाणी किंवा 3 टेबलस्पून दूधही ॲड करू शकता. माझं मिश्रण थोडं घट्ट आहे त्यामुळे मी इथं 3 टेबलस्पून दूध ॲड केलेलं आहे. दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे. मिक्सर आपल्याला स्मूथ हवं आहे, घट्ट नको आहे. तर आपली अशी आता स्मूथ कन्सिस्टन्सी आहे. तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा घी घातलेला आहे, तूप घातलेला आहे. त्यामध्ये मिक्सर आपण ॲड केलेलं आहे. कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. 4 मिनटं मी हलवत राहणार आहे कंटिन्युअसली. चार मिनटानंतर आपलं मिक्सर आहे हे थोडंसं थीक व्हायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता इथे की थोडं थीक झालेलं आहे. ते 5 ते 7 मिनटात आपलं कंडेन्स मिल्क तयार होईल. 2-3 मिनटानंतर मी गॅस बंद करते आणि 5 मिनटं असंच आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून ठेवणार आहोत. अगदी विकत मिळतं तसं कंडेन्स मिल्क आपण आता घरच्या घरी तयार करू शकतो आणि तुम्ही ते कुठल्याही गोड पदार्थामध्ये ॲड करू शकता. इथे मी आता मोदकासाठी 1/2 कप रवा घेतलेला आहे. हा रवा आपण 3 मिनटं बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी 3 टेबलस्पून तूप ॲड केलेलं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. छान व्यवस्थित आपण हे परत 2 ते 3 मिनटं रोस्ट करून घेणार आहोत. रवाही जास्त भाजायचा नाही आहे, नाहीतर आपल्या मोदकाचा कलर चेंज होईल. त्यामुळे बारीक गॅसवरच भाजायचा आहे रवा. 3 मिनटं झालेली आहेत, माझा रवा भाजून झालेला आहे. आता इथे मी 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही फ्रेश कोकोनटही थोडा 1/4 कप ॲड करू शकता. आता हेही 2 मिनटं व्यवस्थित मी सगळं भाजून घेतलेलं आहे बारीक गॅसवरच. नंतर यामध्ये मी 1/2 कप दूध ॲड केलेलं आहे. हे थोडं हलवून घ्यायचं आहे आपण. आता नंतर 1/2 कप कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे. जर तुम्ही ओला नारळ वापरलात तर कंडेन्स मिल्कचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करावं लागणार आहे. इथे जर ओला नारळ वापरला तर कमी कंडेन्स मिल्क वापरा. आणि गोड आपण जेवढं कंडेन्स मिल्क वापरले त्यामध्ये छान गोड असा मोदक तयार होतो आपला. 1 चमचा मी हिरवी कार्डिमम पावडर वापरलेली आहे, हिरवी इलायचीची पावडर. ती मी हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 7 मिनटं आपण चांगला रवा शिजून देणार आहोत. 5-7 मिनटानंतर आपला रवा हा चांगला व्यवस्थित शिजतोय. इथे तुम्ही कलरही ॲड करू शकता. तुम्हाला कलरफुल मोदक करायचे तर तुम्ही कलर ॲड करू शकता, किंवा घरात जो कलर अवेलेबल आहे तोही तुम्ही त्यामध्ये ॲड करून कलरफुल मोदक करू शकता. ह्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत. तर 1/2 चमचा मी ते तूप ॲड केलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा ॲलमंड बदाम, 1 चमचा काजू आणि 1 चमचा मी इथे पिस्ताही ॲड केलेले आहे. हे सर्व मी चॉप करून घेतले आणि रोस्ट करून घेणार आहे गोल्डन कलरवरती. भाजून झाले की आपण एका स्मॉल पॉटमध्ये ते काढून घेणार आहोत. इथे मी आता 1 चमचा त्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करणार आहे, म्हणजे आपल्या ड्रायफ्रूट्सला बाइंडिंग मिळेल. किंवा तुम्ही गुलकंदही करू शकता. तुमच्याकडे घरी गुलकंद असेल तर गुलकंदही छान फ्लेवर येईल. डेकोरेशनसाठी इथे आपण पिस्ता चॉप करून घेतले होते, ते आपण मोल्डमध्ये सगळीकडे पसरून घेत आहोत. त्यामुळे आपला मोदक छान दिसेल.
तर आपण हे रवा आपला आहे तो ह्या मोल्डमध्ये ठेवत आहोत. व्यवस्थित आपल्या मोल्डमध्ये आपण ते सगळीकडं मिक्सर आहे ते लावून घेऊ. थोडासा मध्ये सेंटरला जागा करून घ्यायचं आहे कारण आपण ड्रायफ्रूट्स आहे हे मिक्सर त्यामध्ये आपल्याला मध्ये ठेवायचं आहे स्टफिंग म्हणून. त्यामुळे थोडी मधोमध थोडीशी खोलगट जागा करून घ्या मोल्डमध्ये तुम्ही मिक्सर घालताना सुद्धा. आता आपण हे ते अर्धा चमचा ड्रायफ्रूट्स इथे ॲड करतो आहे. थोडंसं हलक्या आता प्रेस करायचं आहे. नंतर मोल्ड बंद केलेला आहे मी. साईडला जे आहे एक्स्ट्राचं ते मी काढून घेतलेलं आहे आणि खालून आपला मोदक त्या साचा जो आहे तो मी बंद करून घेते. असे खूप झटपट छान लागतात हे मोदक. कंडेन्स मिल्कमुळे एक वेगळी टेस्ट येते. छान लागतो हा मोदक. आणि ह्यावर्षी तुम्ही आपल्या गणपती बाप्पाला हा प्रसाद नक्की करून दाखवा. आपले गणपती बाप्पासुद्धा खुश होतील हा मोदक खाऊन. असा आपण झटपट असा रवा नारळाचा मोदक तयार केलेला आहे. झटपट आपण नारळाचा मोदक तयार आहे आपलाच. असे मी कलरचाही एक मोदक तयार करून घेणार आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. सेम प्रोसेसनी मोल्डमध्ये लावून घ्यायचं आहे. नंतर स्टफिंग करून घ्यायचं आहे. सेम प्रोसेसनी मी असे दोन तीन येल्लो कलरचे मोदक तयार करून घेते आहे. तुमच्या घरात अवेलेबल ते कलर करून तुम्ही हे वेगवेगळ्या कलर्सही मोदक असे करू शकता. खूप छान दिसतात हे मोदक झाल्यानंतर. असे आपण आज झटपट मोदक केलेत बाप्पासाठी. आणि हे सर्व करताना नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला रसिका फ्लेवर्स चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ते तुम्ही सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा. म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्ही ते करून पाहू शकता. तर अशा रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.